हाय फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला होमोग्राफ हा काय भाग असतो हा भाग क्लियर करेल. पा याच्या अगोदरचा व्हिडिओ केला होता होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे असे शब्द होते की ज्याचं स्पेलिंग वेगळं परंतु काय प्रोनन्सिएशन उच्चार सारखाच होता. परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे हा होमोग्राफ, पा हा होमो आणि ग्राफ. ग्राफ म्हणजे काय? लिहिण्याच्या संदर्भात समजायचं. जसं आपण आलेख वगैरे म्हणतो ग्राफ, म्हणजे दिसायला सारखंच असणार आहे. तर पा होमोग्राफ काय असणार आहे? काय असणार आहे? पा स्पेलिंग सेम असणार आहे. पा स्पेलिंग सेम असणार आहे, सारखंच स्पेलिंग असणार, काहीच बदल नाही. एक लेटर पण त्याच्यात बदलणार नाही, सारखं स्पेलिंग असेल. कधी कधी 99% त्याचा उच्चार पण सारखाच असेल. पा स्पेलिंग सारखं उच्चार सारखं, परंतु हे दोन्ही गोष्टी जरी सारख्या असल्या तर त्यांचा अर्थ मात्र काय वेगळा होईल. पा काय असणार आहे? अर्थ वेगळा असणार आहे. पा स्पेलिंग सारखं उच्चार पण सारखा, परंतु वेगवेगळ्या अर्थाने एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर याला म्हणायचं होमोग्राफ. तर बा होमोग्राफची संख्या इंग्लिश मध्ये भरपूर आहे, लागण तेवढी आहे, परंतु जेवढे रेग्युलर यूज मध्ये आहेत आपल्या ते मी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आणखी यांची लिस्ट पाहिजे असेल तर काय ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तुम्हाला भरपूर शब्द भेटतील की ज्याला होमोग्राफचे उदाहरण असं म्हणता येईल. तर बा पहिला शब्द मी दिलाय तुम्हाला होमोग्राफचा की काय सेंटेन्स. पा स्पेलिंग सेम, हे पण सेंटेन्स स्पेलिंग सेम. तर आता दोन सेंटेन्स मध्ये काय फरक आहे? तर बा सारखंच आहे, कोणत्याला कोणतं म्हणू शकतात, याला एक म्हणू शकतात, याला एक म्हणू शकतात, पण वाक्यात वापरलंय कसं त्यावर आधारित असतं. तर पहा या सेंटेन्सचा अर्थ होतोय वाक्य, ग्रामरचं जे वाक्य असतं सेंटेन्स, ग्रुप ऑफ वर्ड त्याला म्हणायचं सेंटेन्स, बरोबर. आणि हा दुसरा सेंटेन्स आहे याला आपण शिक्षा म्हणतो की ज्याला काय पनिशमेंट, काय डेथ सेंटेन्स दिलं अशा पद्धतीने. पा तर पा स्पेलिंग सारखं दोघांचं बी, पण काही ठिकाणी सेंटेन्स म्हणजे वाक्य तर काही ठिकाणी सेंटेन्स म्हणजे शिक्षा अशा अर्थाने घेतल्या जातं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे पा टेअर, हे पण टेअर. तर एकाचा अर्थ आपण काय अश्रू म्हणून पण घेऊ शकतो, डोळ्यातून निघणारं पाणी, आणि एकाचा अर्थ आपण फाडणे किंवा फाटणे अशा अर्थाने घेऊ शकतो. त्याच्यानंतर पा डेट, डेट म्हणजे आपले जे रेग्युलर शब्द आहे तो म्हणजे तारीख. डेट म्हणजे तारीख, आणि इकडला जो डेट आहे त्याला एस जरी लावू शकतो आपण डेट्स, त्याला आपण खारीख पण म्हणू शकतो. खाण्याचा पदार्थ, ड्रायफ्रूट म्हणला खाण्याचा पदार्थ, त्याला आपण खारीख म्हणतो. त्याच्यानंतर जो शब्द आहे पा फाईल, फाईल म्हणजे काय? आपण छान असे म्हणतो आय एम फाईल, असे अर्थाने म्हणतो आय एम फाईल. आणि हे फाईल म्हणजे पैशात लावलेला काय पैशातील दंड, काय पैशातील दंड की आपण म्हणतो ना अरे मला काय 200 रुपये फाईन लावली लॉकडाऊन मध्ये बाहेर गेलो तर काय पकडलं आणि 200 रुपये फाईन लावली, ती झाली ही फाईन म्हणजे पैशाचा दंड. स्पेलिंग एक, उच्चार एक, वापर एका ठिकाणी आय एम फाईन, एका ठिकाणी काय दंड म्हणून वापरता येईल. त्याच्यानंतर कॅन, कॅन हा जो शब्द आहे हा सहकार्य क्रियापद, त्याच्यात पुन्हा मॉडल म्हणून एबिलिटी किंवा कॅपॅसिटी दाखवतो. त्याचा मराठीत अर्थ शकतो किंवा शिकतोय असं होत आहे. एबिलिटी किंवा कॅपॅसिटी दाखवतो. आणि हा जो कॅन आहे हा कॅन ज्याला आपण कॅनिंग फूड म्हणतो ना, कॅनिंग फूड काय वाळून सुकवणे. पा काय वाळून सुकवणे, वाळून सुकवणे. जसं कॅनिंग फिश मध्ये माशा पकडायच्या त्या वाळायच्या अशा पद्धतीने त्याला कॅनिंग पण म्हणतो. त्याच्यानंतर पा लाईट, या अर्थाने एक लाईट म्हणजे काय उजेडही होते. आणि त्याच्यानंतर पा हा लाईटचा काय उजेड किंवा प्रकाश, आणि हा लाईट म्हणजे वजनानं हलका किंवा फिकट. आपण म्हणतो ना लाईट कलर वापरला की लाईट म्हणजे काय डिम किंवा हलका. त्याच्यानंतर पा व्हॉइस, हा एक व्हॉइस म्हणजे आपण आवाज म्हणून पण वापरू शकतो आपला आवाज, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक व्हॉइस आपण ग्रामर मध्ये प्रयोग म्हणून पण वापरू शकतो, चेंज द व्हॉइस वगैरे काय प्रयोग म्हणून पण वापरता येतं. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे पा वेल, आणि दुसरा एक वेल. तर
तर पहा हा जो पहिला विलय हा सहकारी क्रियापद म्हणून काय भविष्यकाळ इंडिकेट करणार आहे ज्याला काय प्रोबॅबिलिटी डेफिनेट अशा अर्थाने हा मॉडेल म्हणून पण वापरता येत असतं हा झाला विल आणि हा विल म्हणजे काय मृत्यूपत्र पामेला मेल्याच्या अगोदर जे काय वकिलाकडून करायचं असतं की एक्स वाय झेड मेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी एक्स वाय झेड ला देण्यात यावी अशा पद्धतीने काय लिहिलेलं असतं त्याला विल म्हणजे मृत्यूपत्र पण हा वेगळ्या अर्थाने पण वापरला जातो आणि हा सहकारी क्रियापद म्हणून पण वापरला जातो त्याच्यानंतर पहा वूड यालाच आपण लाकूड पण म्हणतो ड्राय वूड लाईक असं त्याच्यानंतर हे वूड म्हणजे जंगल किंवा फॉरेस्ट पहा दोन्ही अर्थाने स्पेलिंग तेच उच्चारही तेच एकाचा अर्थ नुसतं लाकूडही होतंय आणि एकाचा अर्थ जंगल पण होते किंवा फॉरेस्ट पण होते त्याच्यानंतर पहा वेल आपण डब्ल्यू ई डबल एल वेल जर घेतलं तर अच्छा या अर्थाने होतं आणि डब्ल्यू ई डबल एल वेल या अर्थाने घेतलं तर विहीर पण होतं जे पाण्याची शेतात विहीर असते त्याला विहीर पण म्हणायचं त्याच्यानंतरचा पुढचा शब्द पहा वॉच वॉच म्हणजे आपल्या हातात घड्याळ ज्याला असतं ते घड्याळ पण म्हणजे त्याला वॉच म्हणतो आणि वॉच म्हणजे पाहणे किंवा ऑब्झर्वेशन करणे असंही होतं पहा स्पेलिंग तेच उच्चारते वॉच वॉच एक घड्याळ आणि एक डोळ्यांनी पाहणे त्याच्यानंतरच पहा फेअर फेअर म्हणजे जत्रा काय जे ग्रुप एकत्र आलेला असते धार्मिकाच्या त्याला फेअर पण म्हणायचं जत्रा आणि फेअर म्हणजे योग्य इट इज नॉट फेअर हे योग्य नाही अशा अर्थानं हे पण घेतल्या जात आहे आता त्याच्यानंतरचा हा बाय बाय हा स्पेलिंग तेच बी वाय इकडं पण स्पेलिंग तेच बी वाय परंतु हा बाय तुम्हाला काय प्रीपोजिशन म्हणून ने अर्थानं काय बाय हा प्रीपोजिशन म्हणून ने अर्थानं वापरला आहे जसं बाय ट्रेन बाय बस बाय एरोप्लेन अशा अर्थानं कशानं आला तर बाय प्लेन विमानाने आला असं आणि ह्या दुसऱ्या बायचा अर्थ होतो बाय द विंडो असं जर वापरलं बाय द विंडो किंवा बाय द डोअर ह्या बायचा अर्थ होतो जवळ काय दुसऱ्या बायचा अर्थ जवळपास स्पेलिंग सारखंच परंतु दोन अर्थ याचे तर अशा पद्धतीने जे होमोग्राफ आहे काय असतं तर स्पेलिंग सारखं उच्चार पण सारखं परंतु अर्थ वेगळा असणार आहे तर पहा तुम्हाला एवढे काय शब्द दिलेले आहेत की जे होमोग्राफ म्हणून वापरता येते आणि तुम्हाला आणखीन जर पाहिजे असेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा तुम्हाला भरपूर शब्द टाकलेले आहे तर पहा अशा पद्धतीने हा व्हिडिओ केलेला आहे जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअरही करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा